नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे तर मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जी परीक्षा होणार आहे तर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या तीन दिवसाची परीक्षा आयोजित केलेली आहे परंतु मित्रांनो त्याचं हॉल तिकीट जे आहे ते अजून जनरेट झालेलं नाही आहे बारा तारखेला बारा हॉल हॉलटिकीट जनरेट होणार होतं परंतु मित्रांनो अजूनही हॉल तिकीट जनरेट झालेलं नाही आहे तर एक्झॅक्टली मित्रांनो हॉल तिकीट कधी जनरेट होईल त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आणि शेजारी बेलचं बटन देखील दाबून घ्यायचे म्हणजे मित्रांनो तुमच्याकडून कुठलाच अपडेट कुठलाच व्हिडिओ आहे तो मिस होणार नाही ठीक आहे तुम्ही सब्सक्रा, सर्वांनी सबस्क्राईब केले असेल तर व्हिडिओला लाईकही करून टाकायचं आहे ठीक आहे तर आता बघा मित्रांनो बारा हॉल तिकीट जनरेट होणार होते पी सी एम सी परीक्षेचे परीक्षा कधी आहेत सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस मे या तीन दिवशी परीक्षा आहे परंतु मित्रांनो अठ्ठावीस तारखेला आहे यू पी एस सीची सुद्धा एक्झामसुद्धा येते यू पी एस फ्री येते आणि त्याच दिवशी मित्रांनो पी सी एम सीच्या काही मुलांचे पेपर आहे म्हणजे पी सी एम सीला पी सी एम सीचे पण त्याच दिवशी पेपर आहे त्याच्यामुळे मित्रांनो इथे हॉल येण्या सा, येण्यासाठी लेट होत आहे कारण की ज्या मुलांनी यू पी एस सीचं फॉर्म भरलेलं आहे आणि पी सी एम सीचा पण फॉर्म भरलेला आहे तर त्यांचं एक्झाम काय होत आहे ओव्हरलॅप होत आहे आणि ओव्हरलॅप झाल्यामुळे त्यांना दोन परीक्षा एकाच दिवशी देणे शक्य होणार नाही तर मित्रांनो मागे हॉल तिकीट वगैरे मागवले होते बारा तारखेपर्यंत तर बऱ्याच मुलांनी पाठवले असतील तर त्याच्यावरच प्रक्रिया चालू आहे आता ज्या मुलांचे किंवा ज्या विद्यार्थ्यांचे पेपर जे आहेत परीक्षा अठ्ठावीस तारखेला आहेत तर त्या पॉस्टपॉन्ड करायच्या की सव्वीस सत्तावीस तारखेला घ्यायच्या तर त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हॉल तिकीट येण्यासाठी जो आहे तो उशीर होतो आहे तर मित्रांनो होऊ शकतं की ज्यांचे अठ्ठावीस तारखेला पेपर आहे तर ते पॉस्टपॉन्ड होतील किंवा मित्रांनो त्यांचे जे पेपर आहेत तर ह्या शिफ्टमध्ये सव्वीस आणि सत्तावीस तारखेच्या ज्या शिफ्ट आहेत तर त्याच्यामध्ये ॲडजस्ट केलं जाईल ठीक आहे तर मित्रांनो तुमचं हॉल तिकीट जे आहे ते अठरा मेला जनरेट होणार आहे म्हणजे दोन दिवसाने एक दोन ते तीन दिवसांनी तुमचं हॉल हे जनरेट होईल दोन ते तीन दिवसांनी तुम्हाला हॉल टिकीट तुमच्या अकाउंटमध्ये मिळेल त्याची लॉग इन लिंक वगैरे मी सर्व काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तसेच मित्रांनो सर्व माहिती आपण टेलिग्राम चॅनलवर देत असो जसं की मित्रांनो हॉल टिकीट जनरेट झाला आणि त्याची लिंक ॲक्टिव्ह झाली तर तुम्हाला टेलिग्राम चॅनलही शेअर करण्यात येईल ठीक आहे त्यामुळे तुम्ही काय करायचे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेलं आहे आणि मित्रांनो तुम्हाला काही टेक्निकल अडचणी असं असेल तर गा हेल्पलाईन काही नंबर्स आहेत हेल्पलाईन नंबर्स आहेत ईमेल आहे तर सर्व मी ते आपल्या ग्रुप हो, ग्रुप जे आहे टेलिग्रामचे ग्रुप आहे डिस्कशन ग्रुप वगैरे हो तिथे शेअर केलेलं आहे तर तिथून तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकतात पी सी एम सीला जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील तर ठीक आहे तर मित्रांनो खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी उमेदवारांनी मला मेसेज केलेले आहेत व्हॉट्सअपला टेलिग्रामला तर मित्रांनो हॉल टिकीट जे आहे तुमचं एक दोन ते तीन दिवसानंतर जनरेट होणार आहे त्यामुळे मित्रांनो काळजी करू नका हॉल तिकीट हे तुमचं येईल ठीक आहे आणि जसं हॉल तिकीट जनरेट झालं तुम्हाला अपडेट हे देण्यात येईल त्यामुळे तुम्ही काय करायचे सबस्क्राईब करून घ्यायचे आणि कनेक्ट राहायचं आहे अभ्यास अकॅडमीचे ठीक आहे तर मित्रांनो पी सी हॉल सी एम सीच्या बाबतीत हीच माहिती मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक तर तुम्ही केलेलं असेल पुढील अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब तर केलेच असणार आहे चला मित्रांनो बाय यू भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये